दुर्दैवाने प्रत्येक दिवंगत पुढाऱ्यावर कुणी ना कुणीतरी मालकी हक्क बजावतोय. जर सरदार पटेल म्हणाल तर काँग्रेसवाले म्हणतात ते काँग्रेसी होते, तुम्ही त्यांच्याबद्दल का बोलता? तुम्ही आंबेडकर म्हटलं ते म्हणतील ते दलित होते, तुम्ही त्यांच्याबद्दल का बोलता? ह्या देशासाठी झटलेले प्रत्येक जण ते या देशातील प्रत्येकासाठी प्रेरणास्थान आहेत, हे फार महत्वाचं आहे. हे पहा, त्यांच्या स्वतःच्या शब्दात सांगायचं झालं तर ते लोकशाही म्हणजे फक्त एक प्रकारची शासन व्यवस्था म्हणून त्यांनी पाहिली नाही, तर ती माणसांना व्यक्त होण्यासाठीचा एक मार्ग म्हणून पाहिला. एक्सप्रेसिंग एकमेकांबद्दल आदर आणि श्रद्धा हे त्यांचे शब्द आहेत, म्हणून ते एकमेकांबद्दल श्रद्धा ठेवण्याबद्दल बोलत आहेत. एकमेकांबद्दल श्रद्धा ठेवण्याबद्दल जर कोणी बोलत असेल तर एक प्रकारे ही एक आध्यात्मिक प्रक्रिया आहे, हो ना? तर ते सामाजिक लोकशाहीबद्दल बोलत आहेत, राजकीय लोकशाहीबद्दल नाही. राजकीय लोकशाही आपल्याकडे आहे, कागदावर कायद्यानुसार आपण सर्व समान आहोत, पण सामाजिक दृष्ट्या समानता नाहीये. कोणताही समाज प्रत्येक मनुष्याला एक समान दृष्टीने बघत नाही आणि ते कधीच होणारही नाही, तो मुद्दा वेगळा. पण सगळ्यांना समान संधी उपलब्ध असल्याच पाहिजेत. कदाचित सर्वसमावेशक समानता प्रस्थापित होणार नाही, पण सर्वांना समान संधी असल्याच पाहिजेत. दुर्दैवानं अजूनही तसं व्हायचं राहिलंय. जरी कायद्याने सर्वांना समान संधी असूनही सामाजिक दृष्ट्या अजूनही आपल्याकडे समान संधी नाहीये. अनेक लोकांना या संधीतून वगळलं गेलंय किंवा ही संधी त्यांच्यापर्यंत अजून पोहोचली नाहीये. नॉट अवेलेबल फॉर दिस ऑपॉर्च्युनिटी टू रीच देम. आणि ते घडून येण्यासाठी हे फार महत्वाचं आहे. हे पहा, आध्यात्मिक प्रक्रिया म्हणजे एवढंच. तुमची ओळख फक्त तुमच्या शरीरापुरती मर्यादित नाहीये. एकदा का तुमची ओळख केवळ तुमच्या शरीरापर्यंत सीमित राहिली नाही, म्हणजे आता ते फक्त तुमच्या वाडवडिलांपुरते सीमित नाही. म्हणजे हे काही वंशावळीबद्दल नाही, वंश परंपरागत सत्ताधिकार काढून टाकले पाहिजेत, तरच सामाजिक लोकशाही अस्तित्वात येईल. पण वंश परंपरागत सत्ताधिकार अजूनही चालू आहेतच. तुझे वडील कोण याचा अजूनही काही प्रभाव आहे हे नाहीच झालं पाहिजे. माझे वडील कोण हा तुमचा मुद्दा नव्हे, तो माझा वैयक्तिक मुद्दा असू शकतो. मी कोण आहे केवळ तेच तुमच्यासाठी महत्वाचं असलं पाहिजे. आणि हे समाजात रुजणं अतिशय गरजेचं आहे, तसं अजून झालेलं नाहीये. खरं पाहता अनेक प्रकारे आपण लोकशाही पद्धतीतून जागीरदारी पद्धतीचा अवलंब करत आहोत. जेव्हा जेव्हा निवडणुका होतात तेव्हा तेव्हा का जात धर्म याबद्दल खूप चर्चा होते. तुम्ही कोणाची प्रार्थना करता, कोणत्या जातीचे आहात, यांना काय फरक पडतो? पण ते महत्वाचं आहे, कारण लोकशाही मार्गानं आम्ही जागीरदारी पद्धतीचा अवलंब करत आहोत. हे सर्वांना माहिती आहे की ही जात मिळवली की इतकी टक्के मतं मिळतात, जर त्या धर्माचा पाठिंबा असेल तर इतकी टक्के मतं मिळतात. आंबेडकरांची दूरदृष्टी ही सामाजिक लोकशाहीची होती, फक्त राजकीय लोकशाही नाही. कारण राजकीय लोकशाही या संदर्भात कोणतीही लोकशाही असो हा एक कधी न संपणारा वाद आणि गोंधळ होऊन राहिलाय. जेव्हा आपण सामाजिक लोकशाही साध्य करतो तेव्हाच हे फायदेशीर ठरू शकतं. फक्त राजकीय लोकशाही असेल तर ती अनेक प्रकारे अडथळाच बनते, पण लगेच आपण त्या स्थितीत पोहोचू शकणार नाही. आपल्याकडे आधी राजकीय लोकशाही असणे आवश्यक आहे आणि मग सामाजिक लोकशाही आपण प्रस्थापित करू शकतो, हेच आम्ही करत आहोत. पण 70 वर्षानंतर मी म्हणेन, जरा आपण सावकाशच चाललो आहोत. तर तुम्ही पुरुष आहात, एक स्त्री आहात, तुम्ही हे आहात, तुम्ही ते आहात, कोणती जात, कोणता पंत, काही फरक पडत नाही. आंबेडकर हेच घडवून आणण्याचा प्रयत्न करत आहेत. दुर्दैवानं अजूनही जरी कायद्यानुसार दलितांना समान हक्क असले तरीही सामाजिक दृष्ट्या आपण ते साध्य करू शकलो नाहीये. अजूनही त्याच पातळीचा भेदभाव होतोय. त्यांच्या आयुष्यातल्या एका मार्मिक कथेबद्दल ते बोलतात. जेव्हा ते 9 वर्षांचे होते, जेव्हा ते एका गावातून प्रवास करत होते, जिथे त्यांचे वडील काम करत असलेल्या ठिकाणी पुण्याजवळ की कुठेतरी, हा 9 वर्षांचा मुलगा आणि त्याचे कुटुंबीय प्रवास करत होते. जेव्हा ते रेल्वे स्टेशनवर उतरले, त्यांना वेटिंग रूम मध्ये बसायला दिलं गेलं नाही. इन द वेटिंग रूम कोणतीही बैलगाडी त्यांना घेऊन जायला तयार नव्हती त्यांच्या मुक्कामा ठिकाणी.
आणि बऱ्याच वेळाने एका बैलगाडीवाला त्यांना घेऊन जाण्यासाठी राजी झाला, पण तो त्यांना बैलगाडीत बसवतो आणि स्वतः चालत जातो, कारण त्याला या लोकांसोबत बैलगाडीत बसायचं नाहीये. कारण त्यावेळी अशी धारणा होती की तुम्ही त्यांच्या संपर्कात जरी आला तर तुम्ही दूषित होता. दुर्दैवानं हीच वस्तुस्थिती ग्रामीण भागात सुद्धा अजूनही चालूच आहे, जरी तेवढ्याच प्रमाणात नसली तरीही, पण ते सुरू आहेच. ही कल्पना की दुसऱ्या माणसाचा स्पर्श आपल्याला दूषित करू शकतो किंवा त्यांची सावली जरी तुमच्यावर पडली तर ती तुम्हाला दूषित करू शकते, दुर्दैवानं हे आजही चालूच आहे. एक मानवी पिढी म्हणून आपण हे थांबवलंच पाहिजे, कारण भारत एक प्रजासत्ताक ही कल्पनाच निरर्थक ठरेल जर आपण हे केलं नाही तर. हे पहा, भारतासारख्या देशात जे काही कायदे तुम्ही अंमलात आणता, विशेष करून काही विशेष सवलती देण्यासंबंधित, त्याचा गैरवापर हा होणारच. वापर आणि गैरवापर आपल्याला तोलून पाहावं लागेल. असा एक जनसमुदाय ज्यांच्यासोबत हजारो वर्ष, फक्त काही काळासाठी नव्हे, हजारो वर्ष भेदभाव केला गेलाय, लोकांचा असा पक्का विश्वास होता की त्यांचा जन्मच मुळे नीच दर्जाचा आहे, त्यांना काही विशेष सवलती देऊन वर आणलं नाही जेणेकरून ते इतरांबरोबर समान पातळीवर येतील, तर ते खूप अन्यायकारक ठरेल. केवळ आज कुणाला तरी आरक्षण मिळतंय आणि तुम्हाला असं वाटतं की ते योग्य नाही, कारण तुम्हाला कॉलेजमध्ये किंवा जे काही असेल त्यात आरक्षण मिळू शकलं नाही, यातला संताप मी समजू शकतो. पण आपण हे समजावून घेणं गरजेचं आहे की ज्या काही मूलभूत सुविधा किंवा शिक्षण किंवा आपण निर्माण करत असलेल्या सुविधांसाठी आपली लोकसंख्या खूपच जास्त आहे, परंतु बऱ्याच प्रकारे आरक्षण, जसं मी पाहिलं आहे, विशेषत दक्षिण भारतात, कदाचित हे उत्तर भारतात फार चांगल्या प्रकारे वापरलं गेलं नाहीये, पण दक्षिणेत अशा प्रभावित समाजातील लोकांची एक संपूर्ण पिढी, दलित समाजाची, त्यांनी उत्तम शिक्षण घेतलंय, चांगलं स्थान मिळवलंय, हे मुख्यतः आरक्षणामुळे. पण आता विविध स्तरांवर नाराजीही असणारच, म्हणून आरक्षणाबाबतीत थोडेफार फेरबदल आपल्याला करावे लागतील, ते काळानुसार करावं लागेलच. उदाहरणार्थ, आपण एखाद्याला प्रवेश देऊ शकता पण तुम्ही त्याला पास करू शकत नाही, तो एका विशिष्ट जातीचा आहे म्हणून. तसं केलं तर मग देशात आपण कार्यकौशल्याची पातळीच खाली आणत आहोत. त्यांना संधी दिली पाहिजेच आणि त्यांना अतिरिक्त कोचिंग सुद्धा दिलं गेलं पाहिजे, योग्य शिक्षणाअभावी त्यांचे जे काही नुकसान झालं आहे ते भरून काढण्यासाठी. परंतु आपण क्षमता आणि कौशल्य यावर तडजोड करू नये, आणि त्याचप्रमाणे नोकरींमध्ये सुद्धा त्यांना आरक्षण असलं पाहिजे जेणेकरून त्यांना नोकरी मिळू शकेल, परंतु प्रमोशन केवळ त्यांच्या कर्तृत्वाने झालं पाहिजे. हे बदल करणे आवश्यक आहे, परंतु आम्ही म्हटल्याप्रमाणे लोकशाही प्रक्रियेत नेहमीच निवडणुका जिंकायच्या असतात. कोणीही कोणताही बदल घडून आणण्याबद्दल बोलण्याचं धाडस दाखवत नाही, सकारात्मक किंवा नकारात्मक जे काही गरजेचं आहे, कारण एखादा मुद्दा एखाद्या विशिष्ट समुदायाशी संबंधित असेल तर तो एक ज्वलंत विषय बनतो ज्याचा परिणाम निवडणुकीच्या निकालावर होऊ शकतो. मला ठामपणे वाटतं की आरक्षण देशाच्या सध्याच्या विकासाच्या पातळीच्या दृष्टिकोनातून या देशात दलित लोक ज्या स्थितीत आहेत त्यांना अजूनही याची आवश्यकता आहे. पण जर भेद केला तर शहरी दलित आणि ग्रामीण दलित यांच्यात केला जाऊ शकतो, कारण जास्तीत जास्त भेदभाव आणि वंचित ठेवलं जात आहे ग्रामीण भारतात. त्यांना अधिकाधिक विशेष सवलती दिल्या पाहिजेत आधीपासूनच शहरी समाजात राहणाऱ्या दलित लोकांच्या तुलनेत. हे या प्रकारे सुद्धा केलं जाऊ शकतं. दुर्दैवानं त्यांना टाकून देण्यात आलेल्या दारिद्र्याच्या खड्ड्यातून बाहेर पडणारी त्यांच्या पहिल्या पिढीसाठी आरक्षण दिलंच पाहिजे. दुसऱ्या पिढीने ते थोडंफार सोडून दिलं पाहिजे. तिसऱ्या पिढीसाठी आरक्षणाची गरजच भासली नाही पाहिजे. परंतु ग्रामीण दलितांसाठी ते अत्यंत आवश्यक आहे. सध्या यातून बाहेर पडण्याचा इतर कोणताच मार्ग नाहीये त्यांच्यासाठी, कारण हा भेदभाव अतिशय क्रूर आहे. म्हणून आपण याला कमी लेखून असा विचार करता कामा नाही, अरे त्यांना नको इतक्या सवलती दिल्या जात आहेत, आरक्षण काढून टाका. नाही,
अशा लोकांनी या देशातील जरा ग्रामीण भागातील स्थिती जवळून बघितली पाहिजे. अत्यंत भेदभाव करणारी, अत्यंत हालाकीची स्थिती आहे. ते तुमच्या घरात प्रवेशदारातून प्रवेशही करू नाही शकत, त्यांना मागच्या दारातून यावं लागतं, ते कुणालाही मान्य नाही. गावातल्या चहाच्या दुकानात ते चहा नाही पिऊ शकत, हे योग्य नव्हे, कळतं का? म्हणून हा वंश परंपरागत विशेषाधिकार गेला पाहिजे आणि आरक्षण हा देशासाठी काही शाप नाही. यासाठी आम्ही काही कालमर्यादा निश्चित करू शकतो. दोन पिढ्या यातून बाहेर आल्या तर जे त्यातून बाहेर आले आहेत त्यांनी स्वेच्छेने आरक्षण सोडून देऊ शकतात. असं काहीतरी करणं आवश्यक आहे. जे दलित यातून बाहेर पडले आहेत त्यांनी, जे दलित अजूनही त्यात अडकले आहेत त्यांच्याबरोबर आरक्षण वाटून घ्यावं. म्हणजे हे फक्त जबाबदारीतूनच होणार आहे. हे पहा, ह्या विशेष सवलती आपण समजावून घ्यायला हवं. त्या दिल्या गेल्या झालेल्या काही ठराविक अन्यायामुळे विशेष सवलतीनं आपण आणखीन इतर अन्यायकारक परिस्थितीत बदलू देता कामा नये. म्हणून यासाठी आपल्याला एक अधिक जागरूक समाजाची गरज आहे. आपण लोकांकडे हा समुदाय तो समुदाय म्हणून पाहणं थांबवलं पाहिजे. कारण आपल्या सर्वांजवळ देण्याजोगं एकच मत आहे, कोणाकडे अतिरिक्त दोन वोट नाहीयेत. म्हणजे याचा अर्थ कायद्याने आपण सगळे समान आहोत आणि समाजात ते दिसून यायला हवं. हे पहा, डॉक्टर आंबेडकर एक उत्कृष्ट उदाहरण आहे जो स्वतःच्या आयुष्याची सूत्रे आपल्या हातात घेतो. ते ज्या प्रकारच्या परिस्थितीतून आले त्यांनी दाखवलेली कुशाग्र बुद्धिमत्ता कोणत्याही पिढीसाठी प्रेरणादायी आहे. तर त्यांची सामाजिक वंचितावस्था त्यांना मागे खेचू शकली नाही. ते याबद्दल जास्त बोलले किंवा नाही हा मुद्दा नाहीये. हे त्यांचं जीवन आहे. त्यांच्या जीवनाची संपूर्ण जबाबदारी स्वीकारत आणि सर्व अडथळ्यांवर मात करून जाणे आपल्या परिस्थिती काही असली तरी. पण त्यांनी जे केलं तीच प्रत्येक माणसाकडून अपेक्षा करणे हे योग्य नाही. आपल्याला त्यांची काहीतरी सोय करावी लागेल. ही अत्यंत लाजिरवाणी गोष्ट आहे. वैयक्तिक पातळीवर मला आजही लाज वाटते. जरी आम्ही अनेक शेकडो गावात कार्य करत आहोत, आम्ही अजूनही ते बदलू शकलो नाहीये. मी प्रयत्न केले आणि पाहिले, तुम्ही त्यातून फक्त संघर्ष निर्माण करता आणि त्याचा स्फोट होऊ शकतो. तर मला वाटतं दलित समाजासाठी शिक्षण, शिक्षण आणि शिक्षण, आर्थिक यश शिक्षणामुळेच आलं पाहिजे आणि त्यातून त्यांनी बाहेर पडायला हवं. तेव्हा ते बदलेल, किंवा तो फक्त पिढ्यांमध्ये बदल झाला पाहिजे. या पिढीमध्ये जर ते बदलायलाच असेल तर ते सर्व उच्च शिक्षित झालेच पाहिजेत आणि त्या ग्रामीण समुदायातून बाहेर पडलं पाहिजे, जिथं काहीही झालं तरी त्यांना दारिद्र्यात ठेवलं जाते. भेदभावाचा हा एक अत्यंत हीन स्तर आहे. जरी आपली संस्कृती हजारो वर्षांपासून अध्यात्मात नाहून निघाली असली तरी आणि नेहमी आम्हाला सांगितलं गेलंय की आपलं जीवन हे आपल्याच कर्मांचा परिणाम आहे, याचा अर्थ असा की आपलं जीवन आपणच घडवत असतो. असं असूनही गेल्या काही शतकात आपण असे असहाय्य बनलो आहोत. मी म्हणेन आपला देश हा सुमारे 1000 वर्षे गुलामगिरीत असण्याचा परिणाम आहे. जोपर्यंत तुम्ही वर कुणाला तरी खुश करत नाही तोपर्यंत जगण्याचा इतर कोणताच मार्ग नाही. मला असं वाटतं की ते भारतीयांच्या मनात इतकं खूप खोलवर रुतलंय. आणि जेव्हा एखादा चांगला नेता येतो, जेव्हा एखादा कर्तृत्ववान नेता येतो, जेव्हा एखादा कार्यक्षम नेता तिथं येतो, त्याला अनेक स्तरांवरील कार्यक्षम नेतृत्व हवं असतं. पण त्याऐवजी त्याची उपासना केली जाऊ लागते. तो त्यांच्या पूजेचं काय करणार आहे? दुर्दैवानं आपण नेतृत्वाचे ते अनेक स्तर निर्माण केले नाहीयेत. कारण गुलामगिरीत असणाऱ्या देशाची ही मानसिकता आहे, विशेषतः शेकडो वर्ष गुलामगिरीत काढलेल्या देशाची, जिथे लोकांना हळूहळू वाटू लागतं जर आपण डोकं वर काढलं तर आपण आपलं डोकंच गमावू. सर्वात उत्तम म्हणजे मान खाली घालून आपलं काम उरकून निघून जा.
काही हवं असल्यास वर बसलेल्या कुणाला तरी खुश करा. हे आपल्यात खूप खोलवर भिनले. माझ्या मते अनेक मार्गांनी डॉक्टर आंबेडकरांनी त्या विरोधात लढा दिला की नेत्यांमधून, राजकीय नेत्यांमधून देवसदृश माणसं निर्माण करू नका. डॉक्टर आंबेडकरांच्या बाबतीत तुम्ही एक गोष्ट केली पाहिजे, त्यांची उपासना करू नका, त्यांच्या जीवनाचं अनुकरण करा. तेच आवश्यक आहे. पण त्यांचं अनुकरण करण्याऐवजी आपण त्यांची उपासनाच करत आहोत? नाही, आपण त्यांच्या जीवनाचं अनुकरण करणं आवश्यक आहे. समाज आपल्यासाठी काय ठरवतो हे महत्वाचं नाही. तुम्हाला काहीही थांबवू शकत नाही. त्याने करून दाखवलं, मीच आहे माझ्या जीवनाचा शिल्पकार, आणि हेच आपल्यालाही घडून दाखवायला हवं.